फोना काय का, का का फोनार फोनच फोन फोन तुमच्या भेटला भेटायला उद्या जा तुम्ही मग मला सांगा लावता अरे बा त्या पुरीच्या बापाला फोन आला म्हणे बापाला लग्न करा लागते का पुराला करा लागते म्हणे पुराले पहिले पाठवा म्हणे मग बापाला पाठवा मावशाला पाठवा का, काकाला पाठवा हा मग तू कसं काय म्हणलं बापाला पहिले धाडून राहिला कसं काय करा आम्ही कसे बोलून राहिले ते हा ते तिकडे समजते का नाही म्हणलं मी म्हणून राहिला बाबाची जर पसंती बाई पसंती आहेस ना मी का बाबाच्या शब्दाला पळायला जातो का मग काही बोलून राहिले बाप गरते लागणार हरिक लागणार संत बाबाला पाठवून राहिलं म्हणा पाहिले तर सांगा राज्रजा मायाबीन ते तिकून तानून राहिला तुम्ही इकडून तानून राहिले मग ते म्हणते की पोरग येत तर तशी या सगळेशी या मग कोणी ठेवूच नका नाहीतर मग मामाजीच राहिला आणि दाऱ्याच राहिला तर म्हणलं सगळेच सगळे चालले जो एक स्पेशल गाडी कर तिकून तू हा हो सगळेच्या सगळे जा तू आज संध्याकाळी पुरा लुक बदलून टाकतो या बिलकुल कटिंग फटिंग कर ड्रेस फ्रेस चांगला पद्धशीर आणि उद्या सकाळी सात वाजता चांगली सुपर एकदम अशी आलेशान गाडी घेऊन ये बिघड असता का मामा पहिले गेले असते तर मला जास्त लागते का बरं ठीक आहे ठीक आहे काय गाडी यायला लागते का या ठेवून गेला तर अरे <laughs> बा पुढचा याटो पाहिल्यावरच पोरगी कॅन्सल करते द्यायची मग अर काहीतरी आपण फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन असते ना चांगली गाडी कर एकदम अशी एक नंबरची म्हणजे भाड्याला नको या वेळेस मग पुढे एक तू नको जाणं पैदल जाणं सायकल न जाणं माय म्हणणं नाही पण आता कसं आम्ही हा सांग कोण कोणाला सैन होते नाही होत उलट्या होते कोणाले कोणाले म्हणजे नाही होते म्हणून म्हणलं चांगली गाडी सांगू द्या आम्ही कसं मावली मी बबन समजा तुझ्या बुडा हा अजून तुझ्या ते कोणते काही हाय मंत्रण कोण नातेवाईक ते बघते येईन असे चार पाच जण आपण जास्त लोक नाहीस ना कसं सोयरे संबंधवाले चांगले आहेत पोरगी एक नंबर आहे म्हणून कसं असा कसा संबंध भुकवा नाही म्हणून तू लवकरात लवकर उद्या ये हा पद्धशे सात वाजता गिडी घेऊन आम्ही हजर आहोत होय कोण मला काही नाव गाव हो काही सांगत नाही तुम्ही ते आता का गोष्टी सांगतात मग काही मला काही नाही नाव काय गाव काय पोरगी कुठची होय का, का होय सांगा हो हो अरे बा तुम्ही पाणीच आहे ना तुमचा होणारा सासरा भुजंगरा देटके सासरवाडी ते हॉटेल टाकलं नव्हता का धाबा मग ते होईना ते त्याची पोरगी होईना ते अरे बाबा ते सगळं ते सासरवर धाबाला ते भुजंगरा देंटे अरे बाबा ते तो लाई ठसन बाजा बाबा 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 लगा माय दर दोन तीन कप झमकेला ते सगळं धाबाच्या मग नी ते जवाई थाली माई ते त्याची कोणती होती इवाई थाली बाबा लाई झमकेला ते नेत मले ते कायले काय लेते मले नाही करत येत म बट्ट नाही करत मला ते टेम्पो काढते दे मी नेत रे बादी द मी नेत मला शिवला लक्ष लागले फोन लावला म्हणून लक्ष जावा दिसू राले मग आता नेऊन काय सर राहिलं तुला तर दणकी खासाठी हिरे का शिवलाल कोणाच्या सोयरी का करते का मुळाचे काम करते म्हणा बाबू अरे बाबा लक्ष्मण तू काय गोष्टी करून राहिला करून नाही देणार ते अरे पुरी जिरली त्याची मग सांगत ना त्याला डिटेल स्टोरी सांगत तू लक्ष्मण हे म्हणून असा असा पोरगा हे आहे ते आलं त्याच्या लक्षात मी काही हरकत नाही म्हणे बा जाऊ द्या म्हणे आता काय पोरगा चांगला आहे म्हणे त्यानं आपल्याला टक्कर दिली म्हणे आपला धाबा बनपाळला पण त्याचा नाही पाडला म्हणे स्तुती ना तू इथे मग काही टेन्शन नाही आहे बहुतेक शंभर टक्के पसंतच करण्यावर आहे ते तू येतो ते त्याबद्दल काही विचार करू नको काही होणार नाही मी हा ना म्हणतात मी असल्यावर तू काही काळजी करू नको

तेच म्हण नाही तर कसं मारखाची आजी तिथं सगळं सांगून ठीक आहे मग येऊ का मग आता उद्या येऊ मग बरं ठीक आहे मग मी पुरीच्या बाबाला फोन करून देतो पोरगा येऊन राहिला म्हणतो पाच सहा नावा आम्ही नाही का सोयगी झाली भाजी म्हणतो नाही का जेवण खावानी सगळं पद्धती बोलतो मी द्याय सांग द्यायला फोन करा सांगून द्या मला काही जास्त काही भांडायला नका म्हणा मला बेसनपुई गेली चालते तेवढ्या अरे पोरग पसंत करते म्हणा काही टेन्शन नाही एवढा ठेवा ठेवा फोन मग करा द्यायला फोन चला ये मग उद्या सकाळी लवकर अकरा वाजता निघू इथून आपण ठीक आहे ठीक आहे ठेव मग आता आता इस्त्रीला कपडे टाकायला लागणार येतो मग ठीक आहे भजंगराव देणकीची पूर्ग पाल चालले काय लक्षात घेऊन नाही का असं असं लक्षात देते पोरग काही आपल्याला काय 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 शिवलेले का बोलतं काय करत काय आता सांगत ना मी त्या भजंगराव देणकला काही सांगतात लक्षाची स्टोरी नेहमी तिथे जाऊन का मार खाल्ला तर म्हणलं त्याला काही काही बोलतो तू अरे मी काय म्हणलो आपण काय साठी आलो मजा घ्यायसाठी आपल्या काय सोरी भाषे म्हटलं आहे का हो नाही हो झाली तर त्याची योग म्हटलं मजा येते जराशी आता म्हटलं उद्या आपण जा लागते मावली तू आता मी करतो पुरीच्या बापाला फोन त्याला सांगतो कळक कळप पोराचं असं असं म्हणणं आहे थांब जरा असं इथं जा अजून नाही तर आपल्याला खोली बंद करून मारतीन ते त्याच्याबरोबर त्या लक्षाबरोबर आपूस अरे बाबा तू मला सांगा राहा तुला काहीच होत नाही तू टेन्शन घेऊन पाहिजे तू कशी सोय करायला लावते ठीक आहे ठीक फोन लावते मला त्याच्या बापाला पूर्वीचे आम्हाला फोन लाव काय करतो ला काय म्हणते काय झालं पोराचा निर्णय आता हा हा बोला बोलला हा बोला शिवलाल भाऊ काय म्हणते पोरगा मग काय येऊन राहिले का काय कसं काय मग बस नेमकाच फोन ठेवला आणि तुम्हाला लावला कारण की तुम्ही तयारी लागा लागला ना तुम्हाला तर कसं आता एक दीड लाख रुपयाचा धंदा आहे त्याचा रोजचा ते म्हणलं रविवारच घ्या मॅं बा एवढ्या लांबांवर काही टाकू नको हो मॅका सेटलमेंट बरोबर आता आपल्याला पाच लाख देणं आपल्याला तर मॅ तुमचीच बाजू घेतली त्याला म्हटलं उद्या उद्या चाल नाही तेव्हा दुसरी पार्टी तिथं उतरून राहिली तर ते म्हणे बा ठीक आहे आता तुमच्या पुढे जात नाही मी तर उद्या आम्ही येऊन राहिलो आणि त्याचं एकच म्हणणं आहे फक्त बाकी काही म्हणणं नाही की पाहुण्याची खातरदारी एक नंबर झाली पाहिजे कोणत्याच गोष्टीची कमी पळायला नको म्हणून म्हणलं कसं उद्या तुम्ही कोणत्याही गोष्टीची कमतरता पाहुण्याची झाली नाही पाहिजे पूर्ण सेवा सोय सहाय्य पूर्ण ओके असली पाहिजे मी जसं काय झालं पसंत नाही केलं मी जसं सगळं हे पाहिजे ते पाहिजे आता पुसून नाही नाही ना आपण आता काय सोय करत नाही का असं काही म्हणजे काय सोय करणार नाही असं वाटतं का तुम्हाला एक दोन ठिकाणी कसं ते म्हणे लय म्हणजे चा पोयावर भागवलं म्हणे काही लोक आहे ना म्हणजे ते काही पटत नाही म्हणे मग पाहुणे आले तिकडे हटला जीव घाला लागले म्हणे म्हणजे असं झालं नाही पाहिजे म्हणे नावाचा खराब होते म्हणे मग बोलाव नका म्हणे असं होतं त्याचं म्हणणं की बा सोय चांगली झाली पाहिजे कोण नाव ठेवता कामा नाही बरोबर हो वरण भात पोळी वांग्याची भाजी समजा एखादा गोड आयटम समजा शिरा गिरा चालणार नाही का ना आता शिवभोजनपेक्षा हलकं काम आहे का यायचं अरे म्हणलं दीड दोन लाख रुपये गल्ला येणार होता एवढा ये धाबा चालते त्याचा हा पोरगी करते तरी का ते असं आपण म्या आणलं म्हणून ते होऊन तर राहिलं उतरत नाही ते पाहून कोणाच्या घरी पोरगी आणी पाहिजे मग येते पण म्या सांगितल्यावर ते म्हणजे काहीच पाहतं काम नाही एवढा लँडवार्क जवळ भेटून राहिल्यावर तुम्ही काय पुढे पाहून राहिले ते का शिवभोजन थाली खाऊ घालता का दिले एक नंबर असा पूर्णाचा पाहून जे म्हटलं ते बिलकुल पद्धतशीर काजू बदाम हे ते आणि नाश्त्यासाठी पूर्ण असे सोय ज्यूस घ्यूस सगळं ओके आणून ठेवा तुम्ही अरे बापरे म्हणजे लय म्हणजे हाय क्वालिटीचं काम आहे का लगायचं म्हणजे बरंच सुधारलं धाबा किंवा कोणता धाबा कोणता आहे म्हणलं आता काय सगळं आता सांगू आ उद्या ते पोरग आल्यावर त्यालाच विचारांना सगळे फोटो गिटो मोबाईलमध्ये सगळे आणलेलेच आहे काढून मी सगळं दाखवत तुम्हाला पद्धतशीर बिलकुल काय आहे तर त्याचा मावल कसा असते तर मग तेच म्हणलं ठीक आहे मग आता काय उद्याचं काही अडचण येणार नाही ना पाहुण्यारावण्याची ठेवू मग आता पार्टी बरीच मोठी दिसते नाही का झेपावली पाहिजे मग आपल्याला नाही का पुढे हुंडा गिंडा नाही मागवायला नशिल अरे म्हणणं पण ते कसं पोराला विचारा बा ते कसं आपली परिस्थिती काही एवढी नाही सहा एकर जमीन आहे म्हणा नाही तर मग पुढे अजून तकलीफ देईन हुंडा आणि हे आता एवढी मोठी पार्टी म्हणल्यावर हा तसं असं तर या नाही तर काही येऊ नका हो बा काय करताय नसतं कसं पसंत यायची होय आणि पुढे मग अजून हुंड्याने हुकाचं होय हा तेवढं पा बा विचारून द्यायला तुम्ही काय आंध्रे घालता करायच्या हुंडा हुंडा करून राहिले हुंडा नाही म्हणायचं संकल्प म्हणाचं संकल्प जास्त नाही मी कमीत कमीमध्ये बसतो ना मी मी हा ना मदार तुम्ही काही करू नका टेन्शन घेऊ नका तुम्ही असलं दहा लाखापर्यंत याच्यावर मागणार आहे का, का हुंडा बरे का दहा लाख अरे बाबा मग वावर का लागते एक करी कास लागते मले काही बोलता बा मी म्हणलं बा पोरगी आहे माहीन माया हात वर आहे बा लोटा घेऊन हजार आहो मी मा आपल्याजवळ काही नाही पैसा नाही हातला नाही आधीच बर्बाद व्हायला हो मी त्या धाब्यायच्यातनी तर आपलं कसं ते आप सांगून देते येईल पोरगी आहे म्हणा फक्त बाकी काही नाही म्हणा सांगा त्या पोराचं काय म्हणणं होतं तुम्ही कुठ काय विचार करू राहिले अरे म्हणे पुरीला दागिने घ्यायचे म्हणजे दहा लाखायचे पुरीच्या को आणि बाकी तर सगळं मिस करतो म्हणे पुरीच्या इकडल्या लग्नाचा खर्च इकडला खर्च कपडा लत्ता पंक्तीचा खर्च सगळं मिस करतो म्हणजे हॉल बुकिंग मिस करतो म्हणजे फक्त पुरीच्या अंगार दागिने बापानं करा म्हणजे असं त्याची इच्छा होती बाकी अजून त्यात कमीत बसतो तुम्ही अजून लगन चुटायचं राहिलं आणि पोराच्या पारसाचा अभ्यास करू राहिले तर म्हणलं सध्याशी राहू द्या म्हणलं फक्त पोरगी पसंत येते पोरग पसंत येते का नाही पाहू नंतर काय आहे ते ठरवू आपू ठीक आहे या तुम्ही उद्या आता काय होते बरोबर लागा का मग काम फ्रूट गिरूट हे ते बाकीचं काय आण असते घेऊन सगळं पद्धतशीर ठीक आहे ठेवतो मग ठेव ठेवतो बाबा आईनं यादी केली तर एवढं एवढं सामान आलं म्हणजे उद्यासाठी आता बघा बरं काही कमी जास्त हे ते यादी तर लय लहान दिसून राहिले पाहुणे लय वरचे आहेत ना बाबा हे काय काय पोहे शेंगदाणे साखरपत्नी कापीची वणी बासमती चावल हरभरा डाळ खडा मसाला लवंग इलाजी सुमारी आंघोळीचं एक साबण आणि भाजी मला नाही का असं एवढं सांगा एवढं सामान होणार आहे का काय लिहिले यादी काय यादी म्हणते का मायाला सांग जरा असं हाय लेवलचे पाहुणे येऊन राहिले ना म्हणा हा कोणाला एखादा गुयाचा चा लागते याच्यात गुई लिहायचा राहायला एखाद्याला उपास असते शाबूदाणा लिहायचा राहिला नाहीला शाबूदाना लिहायचा राहायला हो ना काय लिहून राहिले याच्यातनी अजून ते नाश्त्याला यायले ते काय काजू बदाम अखरोट खाणारे आहेत ते पोहे खात का ते पोह्या काजू बदाम नाश्ता हे ते पाहिजे म्हणे ते आणिच सांगतलं ना ते फ्रूटचं लिह केळं गिळं द्राक्ष हे ते दोन तीन लिहायच्यातनी एका यादी होय का हे हो ना तर काय लिह दे डबल लांब दे लिहून अ बाबा याच्या घरी काही खाले आहे का नाही म्हणलं इथेच खायला आहे हा काजू पाहिजे बदाम पाहिजे धमक पाहिजे टमक पाहिजे आहे म्हणून आमच्या घरी असं असेल असेल तर कर आतापासून एवढी आला अशा रस्ते राहून राहिल आपलं आपण ठसन करतो आणि मग हुकून जाते ते एकच वेळ खाऊ घाल ना हाय ना मग त्याच्याच बोकांडेवर राय ना वागव ना मला आयुष्यभर मग मग करतो ना वसुली ते जगून पुरी खाऊ दे एक खेप आता जाऊ दे आता काय काय ते सतराचे पाहुणे आणतं का दीड लाख दीड हजार दीड हजार एका पाहुण्या मांग जाऊ दे आता एक खेपच्या पाच हजार लागले चालते आता एक खेप मोकस करणार आहोत मी आता मी कटायला आता

तेच म्हणलं मी आलं इथंच होता गा बाय मंगापासून तर ते कसं आहे देणके साहेब नाही का थे? ते त्याचा फोन आला आता मला की बाबा लक्ष्मी विचारून पा येते का बाबा आले म्हणून पोरगी पाहले तर आता आम्ही लक्ष्मीने फोन लावला तर ते लक्ष्मी ठीक आहे जाऊ बाऊ द्या असं होतं ते आमचा विषय ते देणके अबे ते काय देऊ राहिला या लक्षाले पक्षाले मग पस्तीस चाळीस का पोरगा आहे ते ते देते का पोरगी पाहिले तीस बावीस बावीस तेवीस वर्षाची ना सांगा ते मारताला काय नाही काय त्याला काय का दिलं नाही देणार त्याला काय देणारे हायच चार एकर ते कुसई नाही पिकत त्याच्या वावरात मग याच्यावर दहा एक असा काळापट्टा असून दिलं नाही देणं म्हणजे इस्टेट इस्टे का इस्टेटवर असते का सगळ्या सोयरी का मग पोरगही पाहिजे ना मग पोरगं कसं का दीड फुटे पोरं नेऊन पसंत करणार आहे का ते हा करोडो रुपये स्टेट असली का दीड फुटाला देणार आहे का पुढचं मग त्याला विचार नाही करायला लागत पुढे भवितव्य पाहायला लागत का मग पोरं लेवल लेवल आहे बिलकुल पंचवीस तीस लागा धाबा आहे एकर चारेकरण देण नाही दिले मग सोयरी करून दाखवतो मला चॅलेंज तुम्हाला ते सगळं बरोबर आहे ना त्याची आहे ना ते मांगड्याचा धाबा जवळजवळ ते देते तरी का त्याला काही आपल्याला का बोल राहिला तुम्ही त्याला पाहिल्या बरोबर त्याला पाहिजे तू जर उभं करून तुम्हाला तर मला म्हणा तुम्ही हात पाय पडून राहिला ना देणके मग का दे तुम्हा, तुम्हाला काय माहिती आहे जिरली त्याची कुठं पोरं सापडून राहिला दोन तीन वर्षामध्ये हिंडून राहिला ते मग आमच्या पायाला आला म्हणजे पाच म्हणे तेवढं मग तुम्हाला माहिती आहे का पाना म्हणलं तुम्ही पाहत राहा फक्त तुम्हाला पायता फक्त त्या लक्षाला खाल्ला असा तुमच्या पाय सांगतात ते देणकेला सांगितलं ना हेच लक्ष म्हणून धाव्या आला नाही तर बघ ते बसायचा कोणत्या विचाराने तुम्ही बसे दुसऱ्या विचारा एसन मार खाऊन तुम्ही बीन ते बी मग तुम्हाला करा काय लागते आम्ही आमचं पाहून घेईन काय काय नाही तर मग काय करा असते आम्हाला माहिती नाही तुमच्यासारखे फर्स्टरी काम नाही करा आम्ही कोणते पोरं दाखवायला चाललो मग तेच म्हणलं पा आता तुम्ही एक चोरी करून दाखवतो का मी पोहोना पोना, पोना कशी सोयी होते पोहो पो. अरे तुमच्या नाकावर हे नाकार हो लक्षाची मला वर मारते घरा तुम्ही आता नाही पार्टी जरा रगड दिसू राहिले वाटते नाही का काजू बदाम हे ते म्हणजे बरं सामान घेतलं यावेळेस जरा आलो नाही फायनल पर्यंत पोहोचल वाटते पोहो आता हे जरा पार्टी रगड दिसून राहिली म्हणजे कारण की एक दीड लाख रुपये धाब्यावरचा गल्लाच आहे म्हणजे पोराचा आता मस्त मेन पॉईंट वर धाबा आहे म्हणजे त्याचा चांगला आहे म्हणजे पद्धतशीर घर आहे गावात चार एकर जमीन आहे पो आता या वेळेस काय म्हणते पहिलीच पाहिणी आता पोरगी चांगली पाहिजे म्हणे बाकी काही एवढं त्याची अपेक्षा नाही आता काय करते उद्या काय नाही आता उद्या सगळेच येऊ राहिले त्याची आता मग आम्ही पाहू आता काय होते त्याची पसंती झाल्यावर बरं आहे दोन्ही जवापेक्षा बरं आहे म्हणून काय कुर्ती पुरते तुम्हाला मग काय कुठं बसता आता किती हिंडाव किती पाव करा चांगली स्वयंसा करा द्यायची पादार असं आता फ्रुट आणाले पाठवलं जवळ हो त्याले फ्रूट हे ते ज्यूस सगळ्याच गोष्टी लागते ना आता बिसलरीच दिला ना डब्बा एक झालं बाकी काही टेन्शन नाही उद्या अशी चांगली बिलकुल यायले तुपा बसून असं लोक ये तुप खाऊ घालतो उद्या पाय दोन कवर कराच लागन ना काही ना काही आता हिलाच नाही आता कुठे धाबा आहे आम्हाला काय चौकशी केली असं ना काही माहिती काढली ना तशी म्हणजे तुम्ही माहिती करता तरच पाय टाकता तुम्ही या चौकशा चौकशानेच हुकलो ना आता लोक नाही तर आता लोक तर पूरी सोयरीक झाली असती मग एखादा बँकेवाला आला तर त्या बँकेत जाऊन भेटू मी काय आहे पगार किती आहे कोणत्या पदावर काय आहे स्केल किती आहे मग त्या पोरा राग आहे हुकली सोयरीक हा कोणत्या गावात नाही आता ती एक मागं रामपूरचं होतं ते आलेलं एक ती ठेकणंच त्याच्या वावर पाहिलं घर पाहिलं आलो गोत्यात असं म्हणजे कसं जास्त पायणी न माय हुकलं का म्हणजे जास्त खोलपेटिंग करायला गेलं आणि मायाची इकडे सारखं झालं आता म्हणलं काय विचार करायचा नाही पोरं हाय म्हणते ना काय काय आहे ऐकायचं त्याला प्रत्यक्ष ते फोटो गिटो आणणार आहे तर काढून गिडून सगळं कुठं धाव आहे का आहे आता उद्याच पाहणार आहो आम्ही मी म्हणलं काय जास्त चौकशी केल्या की अजून हो काच म्हणून आता पोहो आता काय होते उद्या प्रत्यक्ष तुम्ही म्हणजे कसं लस चौकशी म्हणजे करुट कुठं घेतला की दाखव कुठं दाखव कागद दाखव आठ लस खोल फिटिंग आता आता यावेळेस पाहता बरोबर तरी पण कोणत्या काज असं होय रामपूरच होय ते फक्त तिकडे इकडे सेटलमेंट झालं माय बापरायत तिकडे हे इकडे म्हणजे बिलकुल धाबा आहे आता घर घेईन प्लॉट घेईन आता त्याचं काय आता प्रगतीच प्रगती आहे ना आता काय रामपूरचं होते तसं मूडचं तसं पण तरी करा लागत होती गावात एक दोन फोन नंबर असेल आता मागा तुम्ही पाहिला एक दोघाचा नंबर असेल ना तुमच्यात म्हणजे कोण होय काय होय सगळी माहिती भेटते गावाला बरोबर खरं सांगते एकाच्या भरशावर राहतात नसते मनातल्या माणसाच्या भरशावर नाही का त्याचा काही हेतू असं पण आता हाय म्हणा माझो ते, का लाओ लाओ। ते एक ते कोणता शांताराम आहे ना त्याच्या घरी गेलो तुम्ही मागं ते पाहाले ते ठेकणेपूर्ग त्याचा नंबर आहे मग पण आता काय मुली लावाल आता काय का लावा नाही लावा त्याच्यात काय लागत आहे आपल्या पुरीचा प्रश्न आहे ना माहिती काढली बरं राहते म्हणजे मग पुढचा पाय टाकायला तुम्हाला सोपं जाते ना सगळ्या गोष्टी सगळ्या अंदरच्या माहिती पडते का ती आहे म्हणा आता काय जाऊ दे आता पुरीसाठी आता काय उकात म्हणून घातल्यावर करा नाही लावा लागेल त्याला फोनला लाजी काजी बनव लागन काय आता आपलं हुकलं हुकलं बघ आता पण हे कसं आहे सांगा नाही का पैन लावून आता घरी गेल्यावर पहा हे उदारी आहे का कसं मानून ठेवू का नक्की आता काय ते आता नगदी थांब ना कापसाचे भाव नाही ते काय कमी जास्त होऊ राहिले तर थांब ना जरा सोयाबीन एक चढून नाही राहिलं देतो ना देतो ना पेमेंट देतो मी होऊ दे ना होऊ दे ना किती होते बरं ठीक आहे ठीक आहे द्या मग मग ठीक आहे घ्या मग या मग असं म्हणजे पुराले आणा म्हणते ते बरं आता मी काय पाहिली नसते का माया पुढे जाते का लक्ष्मी बरं जाऊ दे लक्ष्मी फोन करा त्याला म्हणा ये म्हणा तून आपण जण चालले जाऊ पोरगी पाहाले हो आता कसं वय होऊन राहिलं ना त्याचं आता धाब्या धाब्यावर आयुष्य गमावलं त्या ना हो आता ते करा त्या फोन म्हणा येते म्हणा पोरग जाऊ दे आम्ही तर फोन करून बसलो बाबा मग आता तुच वाटव फक्त म्हणलं बरं बरं करतो मी फोन सांगतो मग आपण समजा दोघं आम्ही तुम्ही मावली घेऊन या समजा लक्ष्मी पाच जण होते आता समजा नाही का पाच जण मग आपण पाच जण कंदील बिल सांगून द्या ती पाहिजे जरा असा बुजुर्ग माणूस एखादा असला म्हणजे शोभा येते जरा पाहुणे रावणे आल्यासारखे वाटते तिकून मामेव नाही येते मग बस झाले सात जण आपल्याला करून टाकू काय उद्या क्लिअर आता कधी रुडा काय खाले असलं कुठे बर येते हो बरोबर त्याला सांगून देतो मग उद्या अकरा वाजता निघू मग नाही का ठीक आहे मग ठीक आहे येतो मी आता हो या मग या हो काही नसते फरक पडत ते शांताराम घनगणी आता आपण काय नाही म्हणलं काय त्याही नस नाही म्हणलं होतं ना मग आपल्यावर काय तर खापर फुटले आता उचल फोन ते पाहतो ना लावून रामपूरचं पोरग होय तर त्याला काही ना काही तर माहिती असंच ना मग आपल्या पोरीसाठी एक केप करायच लागत असते चौकशी थांबतो जरा शे राम फोन लावू दे म्हणते शांताराम घनगणीले तुमचा काही कोणावरच विश्वास नाही आता ते शिवला सांगत ना तुम्हाला सगळं उद्या सगळं दाखवतो म्हणजे प्रत्यक्ष समोरासमोर मग आता अजून काही विचारा लागतेस अरे बाबा तरी अंदरून अंदरून काळाच लागत असते माहिती तुला नसते माहिती एकदम भस्कन विश्वास नसते ठेवतायत कोणावर आलो असो का तिकडे कोणता कोणता लाल असो हा आपल्याला आपलं नाही पा लागत का थांब मी विचारतो फोन करून थांब दराशी मोकळ्यान बस असं म्हणजे शिवलाल भाऊ घेऊन चालले वाटते नाही का लक्ष्मण भाऊले असं हो त्याच्या घराकडे जाताना दिसले बाबा त्याच्या बाबाला भेटले वाटते ते काहीतरी उद्या चाललेत का ते तुम्ही चालले का मला तुम्हाला सांगितलं का मला काय सांगते ते आपण मागच्या मारतीच्या सोयी घेत नव्हतं का मग आपल्याला काय सांगणार आहे ते मग ते तर म्हणे बाबा आता मी म्हणे नाकार टिचून मारतीच्या घरापासून वरात नो म्हणे मी एवढा सांगे शिवले मला काय म्हणतात घसटून राहिला ते शिवल्या त्याला काय घेऊन देणार आहे भेटा ना म्हणा मले बी तू काल जास्त का, दाखवून राहिला म्हणा शिवल्या मग काय ते लक्षाला तोडते ते शंभर टक्के धाब्यावर धाब्या भाब्या उदारी असं दाखवा बाबा एकानी पोरगी असं आहे ते आता त्यांनी धाबा घेतला म्हणते ना मग त्याच्या भरोशावर ते पाहते आता पोरगी रे काय उद्या येऊ राहिला बाबा गडी गिडी मोठी सांगतली म्हणते ना चांगल्या चार पाच जण कंदील पुढे सांगितलं बाबा पण आपल्यालाही सांगितलं आय ती देणकी दिन तर देवबा लक्ष्मी म्हणले होती मग काय त्याची ते मागलं झगडा झालता ना ते काय ते सासरवाडी आणि हिन ते काय त्याचा बंद पाडला लक्ष्मी म्हणून त्याहीच बंद पाडणार तर होतं वाटते ना मग तेच म्हणलं त्याला मी ऐकलं ना फोनवर त्याचं काय सांगत नाही एक शब्दानं नाही सांगतलं की हे होय मागचं असं तसं काहीच नाही धाब्यावाला पोर काय असं आहे तसं आहे निरा बळा मारले का ना उद्या आता त्या लक्षाचं काय काम करते काय सांगत आहे घरावर कुठे जाणते वाटते बहुतेक नाही का शिवले हो काही येत नाही त्याचं काय होईल काय सांगा होता आपण शिवल्याचा कॉन्टॅक्ट आलाच कसं हे नाही समजू राहिला मोलेला गाजा कसं काय त्याच्याशी कशी काय ओळख ते जिथं कुठं झाली असं नाही आटो फॅटो भेट गोट हे काय त्याच काय हा हॅलो हा बोला कोण आहे राम म्हणलं शांताराम हो मी आपलं देंडके बोलतो म्हणलं देंडके भुजंगराव ओळखता ना ते तुम्ही आले होते आपल्या इकडे तेच म्हणलं थोडंसं विचारायचं होतं बा तुम्हाला काही नाराजी नसंत फोन हॅलो राम रामराम म्हणलं राम, राम, राम देणके साहेब नाही नाही नाराजी काय असते हो आता नाही झाला नाही झाला संबंध मग काय संबंध काय झाले का मग आता आमच्या पोरांना तुमची पोरगी ना पसंत केली मग त्याला काय करा आम्ही झाला ते विषय मोडला आपल्या काय सांगा ना काय होतं काय विषय काही काय काय का, का, कशाबद्दल लावला फोन काही नाही म्हणलं या या म्हणलं उद्या ते रामपूरचा एक मुलगा आहे तुमच्या ओळखीचा आहे का फावर ते काय त्याचं नावही नाही म्हणजे मै शिवलालनं आणलं आपल्या इकडे स्थळ ते धाबा गिबा घेतला म्हणजे आता पंचवीस तीस लाख आज शहराच्या ठिकाणी घर आहे म्हणजे चांगलं गावात ते चार एकर जमीन आहे म्हणजे चांगली तर काय काय अणनाव काय म्हणलं नाव घेऊ काय म्हणलं त्याचं काही माहिती आहे का तुम्हाला आता धाबा आमच्या गावात एकाच जणांनी घेतला आता लक्ष्मण आहे माझे ना लक्ष्मण त्यानं ते एका पंजाबी धाबा होता ते घेतला एवढ्यात काय लक्ष्मण म्हणजे ते लक्ष्मण धाबा होता तेच का ते लक्ष्मण होय का तेच हो, ते धाबा बस तेच तेवढी ते आहे ते का लक्ष्मी ते बर 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 ठेवा फोन ठेवा म्हणलं ठेवा आता ठेवा मी पाहतो काय ते ठेवा ठेवा चौकशा करा लागते आता काय आता पाहतो ना उद्या ते कोणता शिवल्या मधात पडेल आहे ना सांगतो ये म्हणा तू आता आली म्हणा तू या चांगला पावनदार खाऊ घालतो तुला नाही काजू बदाम हे पाहिजे तुला नाही का फ्रूट पाहिजे का असं बिसलरी किसलेरी पुरा पावनतार करतो तुले उद्या तू तु हे फक्त आता आता फिटला म्हणा तू एक खेपचा आता दानकीच्या हातानं तू पाय आता दणके खातात हो न होय अरे आपला दुश्मन होय एक नंबरचा दुश्मन धाबा बसून टाकला पूर्ण गज घेऊन पैदा घाण केली आपली त्यानं आपले दोन्ही जवळ कामान ठेवले होते त्याच्या मग ना तू म्हणा आता माई पोरगी द्यायला का त्याच्या लेवलची दिसून राहिली का एवढी सुंदर एव बोरगी बी एस सी होईल हा का धोड वानादा किरकिर्या वानादा लक्ष म्हणा तू आता उद्या तू इथं आहेच म्हणा पण त्या शिवल्याची पहिले आहे पाना तुम्हाला का खोलीत बांधून नाही लगा करणार ना तर सर्क करावं तुमचं उद्या या तुम्ही आता चांगला तर उतर तुम्हाला त्यानंच केला ना दोन लाखाली टिपरी त्यानंच बसली ना उचलला असताना धाबा आपला मग त्यानं केलं ना ते कोणती जवळी थाली निवाई थाली आ, केला आपला धिंगाणा सगळा बट्ट्याबोळ आता येऊ हो, ला, हो दे त्याले उद्या हईपुरगी पाली लाज लाजने ओढ राहिली याल त्याले आता त्याला सांगितलं नाही का यानं की बा हे होय म्हणून हो ना इथं येऊन राहिला तोंड मारायले ये म्हणा वावरात जेवण देत ते यायले भाजी खाऊ घालतो असा खाऊ खाऊ अदमुसा करतो ना त्याले आणि चांगलं दाखवतो एक एखाली उद्या पाहि तू आता याची गंमतच पाहि तू उद्या

ना म्हणे दागिने दहा आला काय करते म्हणे चोट्ट्या वाच लक्ष आहे ना कोणतं सांगून राहिलं फ्लॅट घेते असं घेते ढमकं घेते हे ना म्हणा चांगला सोय करतो म्हणा सोय करा म्हणे बिसलऱ्या पाहिजे म्हणे काजू बदाम पाहिजे म्हणे फ्रूट पाहिजे म्हणे चांगला पूर्णाचा ते जरा जंक्शन तर पाहिजे म्हणे काढतो ना उद्या त्याचा पुरा करतो मिरच्या भाजीना अशी लावतो ना पतली पुरे पैदा घाण करतो मी थांबतो उद्या आता काय करा ते करतो मी आता बरोबर नाही नाही कसं मदत पडणं कसं असते सोयरी की सांगतो त्या शिवलेल्या म्हणजे कसं पार्ट्या खाण्यासाठी होय त्याचं नाटकं या दोघं या म्हणा तुम्ही आता आणि तुमच्या माय कोण काय ते सगळे सोयरे या म्हणा आता मसाला चांगला भाज्य म्हणलं चांगला तिखट वाकट असा जंक्श बिलकुल आहे हैगेस नको काय हं तेच म्हणलं पाहू उद्या काय करा असते

झाला आता उद्या काय खरं आले दोघांची आली आता शिवल्याची आली याची आली संग त्या बबण्याची बी झालं कठीणच काम दिसते उद्या मला पो काय होते आता उद्या ते काय गिडी घेऊन येऊ राहिला म्हणते ना ते लक्ष पोहो ना आता काय होते उद्या सकाळी पो पो काय होते उद्या